नमस्कार, तर 2010 मध्ये काही शिक्षक भरती झाली होती, तर त्या शिक्षक भरतीमधील कट ऑफ नेमका किती होता या संदर्भात बऱ्याच जणांना उत्सुकता आहे आणि बऱ्याच जणांना माहिती करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बरेच जण 2010ची जी काही CET आहे ती दिलेली विद्यार्थी असणार आहेत आणि त्यांना सुद्धा याचा कट ऑफ माहिती असणार आहे. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ माहिती नव्हता त्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. त्याच्यामुळे या शिक्षक भरतीमधील नेमका कट ऑफ किती लागेल याविषयी तुम्हाला नेमका अंदाज येणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2010ला जी काही CET झाली होती त्याच्यामध्ये ज्या काही व्हॅकन्सीज होत्या त्या पहिली ते 8वीसाठीच्या व्हॅकन्सीज होत्या. परंतु आता भरतीमध्ये याच्यामध्ये भरपूर फरक आहे. या ठिकाणी पहिली ते 5वी आणि 6वी ते 8वी असे या ठिकाणी डिवायडेशन आहे. तर या ठिकाणी 2010ची जी काय CET झाली त्याच्यामध्ये एकूण भरतीसाठी जागा होत्या 15012 जागा होत्या. त्याच्यामध्ये सर्व माध्यमासाठीच्या जागा होत्या. त्यानंतर जी काही CET झाली त्या CET मधून या ठिकाणी 14317 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी एक प्रश्न पडला असेल की जागा आहेत 15012 आणि सिलेक्शन झालेली विद्यार्थ्यांची संख्या आहे 14317, तर असं कशामुळे? तर या ठिकाणी जे काही माध्यम होतं सिंधी त्यानंतर गुजराती अशा प्रकारचे काही विद्यार्थी आहेत ते न सापडल्यामुळे ज्या काही जागा आहेत त्या संपूर्णपणे या ठिकाणी भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे फक्त 14317 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस सिलेक्शन झालेलं होतं. या ठिकाणी आता आपण नेमका कास्टवाईज कट ऑफ किती होता तर हे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर या भरतीमध्ये इंग्रजी माध्यम असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 20% जागा राखीव होत्या. म्हणजे या ठिकाणी 20% जागा या होत्या इंग्रजी माध्यमासाठी आणि राहिलेल्या 80% जागा होत्या मराठी माध्यमासाठी. तर या ठिकाणी जे काही इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांचं DED झालं होतं तर त्यासाठी 20% जागा राखीव होत्या. आणि त्याचा जो काही कट ऑफ होता जनरल किंवा कास्टसाठी 90 मार्कांचा कट ऑफ होता. तर त्या ठिकाणी जे काही हॉरिजेंटल कॅटेगरी होता त्यांचा कट ऑफ यापेक्षा कमी होता. परंतु या ठिकाणी फक्त आपल्याला 90 मार्कांचा काही कट ऑफ आहे जनरल आणि कास्टसाठी तोच या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मी तोच कट ऑफ सांगत आहे. त्यानंतर या ठिकाणी मराठी 80% कास्ट आणि हॉरिजेंटल कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण पाहूया. तर या ठिकाणी पहिली कास्ट आहे SC कास्ट. तर जनरलसाठी 132 मार्कांचा कट ऑफ होता. त्यानंतर या ठिकाणी फिमेल 132 मार्कांचाच कट ऑफ होता SC साठी. प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 90 मार्कांचा कट ऑफ होता. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकांसाठी 97 मार्कांचा कट ऑफ होता. तर या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन म्हणजे माजी सैनिकांविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संभ्रम झालेला दिसून येतो की माजी सैनिकांचं जे काही आरक्षण आहे त्याचा लाभ नेमका कोणाला होतो? फक्त माजी सैनिकांनाच होतो की त्यांच्या पाल्यांना होतो? तर या ठिकाणी जर सैनिक शहीद झाला असेल तर त्या सैनिकांचे जे काही पाल्य असतील म्हणजे मुलगा असेल, मुलगी असेल किंवा माजी सैनिकाची पत्नी असेल तर त्यांना या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ घेता येतो. किंवा या ठिकाणी सैनिक जर दुखापतग्रस्त झालेले असतील तर त्यांच्या या ठिकाणी पाल्यांना याचा लाभ मिळतो. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी असे असतील की त्यांना या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर या ठिकाणी स्पोर्ट्स म्हणजे खेळाडू आणि अंशकालीन उमेदवारांचा जो काही कट ऑफ होता तो 97 होता. त्यानंतर या ठिकाणी ST कॅटेगरी जो काही कट ऑफ होता तो जनरलसाठी 90 होता. हॉरिजेंटल कॅटेगरीचा कट ऑफ याच्यापेक्षा कमी होता. पुढची कास्ट आहे VGA कास्ट. तर जनरलसाठी कट ऑफ होता 129, फिमेलसाठी 121, प्रोजेक्ट अफेक्टेड 115 आणि त्यानंतर या ठिकाणी खेळाडूंसाठी 94 होता. पुढची कास्ट आहे NTB. तर जनरलचा कट ऑफ होता 134, फिमेलचा 133, प्रोजेक्ट अफेक्टेडचा 93. तर या ठिकाणी जो काही कट ऑफ होता तर तो या ठिकाणी जागेच्या प्रमाणामध्ये होता. म्हणजे त्यावेळेस जागा भरपूर होत्या NTB NTC किंवा SC कास्टसाठी जागा भरपूर होत्या. आणि ही जी काही भरती सध्या चालू आहे त्याच्यामध्ये NTB असेल, NTC असेल, VGA असेल तर त्यासाठी खूप कमी जागा आहेत. फक्त हा जो कट ऑफ आहे तो फक्त पहिली ते 8वीसाठीचाच आहे त्यावेळेसचा. त्यानंतर पुढील कास्ट आहे NTC. तर जनरलचा कट ऑफ होता 144, फिमेलचा फक्त 1 मार्काने कमी म्हणजे 143 होता, खेळाडू आणि प्रोजेक्ट अफेक्टेडचा 116 होता. पुढली कास्ट आहे NTD कास्ट. जनरलसाठी 143 होता, प्रोजेक्ट अफेक्टेड 136 आणि स्पोर्ट्सचा 126 होता. पुढली कास्ट आहे SBC कास्ट. तर जनरलचा कट ऑफ होता 131, फिमेलचा 130, प्रोजेक्ट अफेक्टेड 90, स्पोर्ट्स अँड एक्स सर्व्हिसमॅनचा 94 कट. पुढील कास्ट आहे OBC कास्ट. जनरलचा कट ऑफ 144, प्रोजेक्ट अफेक्टेडचा 126, फिमेलचा 144 होता, एक्स सर्व्हिसमॅन 122, स्पोर्ट्सचा 103
अशा प्रकारे ओबीसी कास्टचा कट ऑफ होता। तर काही ठिकाणी या भरतीमध्ये सुद्धा ओबीसीला जागा आहेत, परंतु या ठिकाणी ओबीसीमध्ये भरपूर विद्यार्थी येतात, त्यामुळे हा जो काही कट ऑफ असेल तो सुद्धा या ठिकाणी वेगळा लागणार आहे, परंतु पहा या ठिकाणी 144 पेक्षा निश्चितच कमी असेल। त्यानंतर पहा ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा जनरल कॅटेगरीसाठीचा कट ऑफ 2010 2010 भरतीमध्ये जनरल कॅटेगरीसाठी भरपूर जागा होत्या, परंतु या भरतीमध्ये जनरल कॅटेगरीसाठी फक्त 25% जागा असणार आहेत। त्या ठिकाणी 2010 प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओपनच्या जागा होत्या, त्यामुळे पहा जे काही जास्त मार्कावले विद्यार्थी आहेत पहा ऑदर कास्टमधील ते ओपनमधून लागून गेले, त्यामुळे पहा जनरलचा कट ऑफ जास्त लागला, परंतु ऑदर कास्टचा कट ऑफ आहे तो कमी लागला। परंतु या भरतीमध्ये जनरलला मुळातच जागा कमी आहेत आणि पहा बऱ्याच झडपीमध्ये ओपनच्या जागा नाहीत, परंतु पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही पसंतीक्रम आहेत ते देत असताना स्वतः ते सोजिल्हे या ठिकाणी पहा दिल्यामुळे जे काही जास्त मार्क पडलेले विद्यार्थी आहेत ते आपल्या स्वतःच्या कॅटेगरीमधून लागतील, त्यामुळे पहा या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरी जो काही कट ऑफ आहे तो जास्त लागणार आहे। तर पहा ठिकाणी जनरलचा जो काही कट ऑफ आहे तो सुद्धा ठिकाणी पहा जास्त लागेल। तर पहा ठिकाणी जनरल 146 मार्कांचा कट ऑफ होता, त्यानंतर फेमिलीचा सुद्धा पहा 146 कट ऑफ होता, प्रोजेक्ट अफेक्टेड 136 कट ऑफ होता, एक सर्व्हिसमॅन 92, खेळाडूंसाठी पाय 125 कट ऑफ होता, अर्थक्वेकचा 101 होता, अंशकालीनचा पाय 95 आणि हँडिकॅपचा पाय 117 हा कट ऑफ होता पा जनरल कॅटेगरीसाठी। दुसरं मीडियम आहे पा उर्दू मीडियम, तर पा उर्दू मीडियमचा कट ऑफ काय होता पा जनरल कॅटेगरीसाठी पाय 110 कट ऑफ होता, प्रोजेक्ट अफेक्टेड पाय 102 होता, एक सर्व्हिसमॅन 96 आणि अपंगांचा ठिकाणी पाय 101 हा कट ऑफ होता। तर पहा ठिकाणी एस टी जनरल उर्दू मीडियमसाठी पहा 104 कट ऑफ होता, फिजीए कॅटेगरीसाठी पहा 94 कट ऑफ होता, ओबीसी जनरल 108 उर्दू मीडियमसाठी, फिमेलसाठी पहा 106, खेळाडू आणि प्रोजेक्ट अपेक्टेड 94 कट ऑफ होता। पुढचं मीडियम आहे पहा कन्नड मीडियम, जनरलसाठी पहा 121, फिमेलचे 119, ऑदर कास्टचा पहा कन्नड मीडियममधून या ठिकाणी कोणताही कट ऑफ या ठिकाणी उपलब्ध नाही। हिंदी मीडियमसाठी पहा जनरल SBCसाठी 131 कट ऑफ होता, NTCसाठी पहा 105 कट ऑफ होता, गुजराती मीडियमसाठी पहा जनरल फिमेल 115 कट ऑफ होता। पुढलं मीडियम आहे पहा सिंधी मीडियम, जनरल आणि फिमेलचं पहा 100 कट ऑफ त्यावेळेस लागलेला होता। तर पहा अशा प्रकारे आपण प्रत्येक मीडियमचा प्रत्येक कास्टवाईज जो काही कट ऑफ होता पहा हॉरिजेंटल कॅटेगरीसह त्या ठिकाणी पाहिलेला आहे। तर पहा बऱ्याच कास्टमधील ज्या काही हॉरिजेंटल कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकलेला नाही, जो काही कट ऑफ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाला ज्या अधिकृत माहितीवरून या ठिकाणी कट ऑफ सांगितलेला आहे, जे काही हॉरिजेंटल कॅटेगरी आहे तर त्यांचा जो काही कट ऑफ आहे तो या ठिकाणी पहा त्या मानाने पहा कमी लागलेला होता, परंतु पहा या भरतीमध्ये जागाच मुळात कमी असल्यामुळे जो काही कट ऑफ आहे तो या ठिकाणी पहा नक्की सांगता येत नाही। त्याचप्रमाणे पहा 1 ते 5, 6 ते 8, त्यानंतर पहा 9वी ते 10वी, 11वी ते 12वी अशा प्रकारचे काही टप्पे आहेत ते असल्यामुळे या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तो या ठिकाणी पहा नक्की सांगता येणार नाही की जास्त लागेल किंवा कमी लागेल, परंतु या ठिकाणी पहा आपण जे काही गुगल फॉर्म्स भरलेले आहे तर त्याच्यावरून मी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला जो काही कट ऑफ आहे तो या ठिकाणी अंदाजे सांगणार आहे। जर तुम्ही अजूनही गुगल फॉर्मद्वारे माहिती भरलेली नसेल तर या ठिकाणी त्याच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या ठिकाणी जाऊन त्या लिंक तुम्ही भरू शकता, 1-2 ते 3 दिवसामध्ये त्याची यादी तयार करून तुमच्यापर्यंत ती शेअर केली जाईल। तर पहा जो काही आपण कट ऑफ या ठिकाणी पाहिलेला आहे तो या ठिकाणी पहा याच्यावरून पाहिला आहे पहा 2010 पुनर्पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी। तर पहा या संदर्भातील जी काही माहिती आहे ती माहिती अधिकाऱ्यातून मागितल्यानंतर जो काही पहा कट ऑफ मार्क आहे त्याप्रमाणे एकूण मार्कच्या दरम्यान किती विद्यार्थी या ठिकाणी पहा सिलेक्ट झाले तर त्या संदर्भातील आपण पहा माध्यम आणि सौवर्गने जी काही माहिती आहे ती या ठिकाणी पहा देण्यात आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे, त्यामुळे पहा जो काही कट ऑफ या ठिकाणी पहा सांगण्यात आलेला आहे तो अधिकृत आहे। जे काही पहा पत्र आहे ते या ठिकाणी पहा संचालक ऑफिसमधून माहिती अधिकाऱ्यामधून देण्यात आलेलं आहे। त्या प्रकारचे काही कट ऑफ आहेत ते या ठिकाणी पहा देण्यात आलेला असून या ठिकाणी पहा माध्यम सौवर्ग देण्यात आलेले आहे, तुम्ही पाहू शकाल की पहा प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यानंतर पहा ऑरिजेंटल कॅटेगरीनुसार जो काही कट ऑफ आहे तो या ठिकाणी पहा देण्यात आलेला किती विद्यार्थी या ठिकाणी पहा सिलेक्ट झालेले आहेत ते सुद्धा ठिकाणी तुम्ही पाहू शकाल। तर पहा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी जनरल उर्दू मीडियम असेल पहा कन्नड हिंदी गुजराती सिंधी, तर पहा अशा प्रकारे पुनर्पडताळणीनंतर या ठिकाणी 3001 उमेदवार पात्र ठरले होते, म्हणजे अशा प्रकारे पहिला जो टप्पा होता म्हणजे मूळ यादी होती त्याच्यामधील पहा 14317 विद्यार्थी या ठिकाणी पहा सिलेक्ट झाले आणि त्यानंतर पहा
3131 म्हणजे जवळजवळ या ठिकाणपास 17 ते 17,500 विद्यार्थ्यांची काही शिक्षक भरती आहे ती 2010 पासून चालू असून अजूनसुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणपास जॉईनिंग होण्याचं बाकी आहे. बऱ्याच जिल्हा परिषदामध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते अजूनही वेटिंगला आहेत. तर पा अशा प्रकारे जो काही आपण कट ऑफ आहे तो या ठिकाणी पाहिला असून त्या भरतीमध्ये जो काही कट ऑफ आहे तो तुमच्या लक्षात आलेला असून या भरतीमधून जागेंच्या प्रमाणामध्ये जो काही कट ऑफ आहे तो आपापल्या कॅटेगरीमधून कशा प्रकारचा असेल, किती असणार आहे याचा अंदाज या ठिकाणी तुम्हाला नक्कीच आलेला असणार आहे. तर पा अशा प्रकारे आपण एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.